नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये मी अमित आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आत्ताच दहावीचे निकाल लागलेत आणि ठाणेकर जय अभिजित जोशी जाय ते याने 98% मिळवलेत आणि घवघवीत यश मिळवले. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम ठाणे लाईव्हच्या माध्यमातून तुझं खूप खूप अभिनंदन. भरभरून यश तुला मिळालंय. 98% मार्क जे आहेत ते 10वीत मिळालेत. एकंदरीत काय वाटतं आता? एकंदरीत म्हणजे 10वीचा अभ्यास हा थोडा शाळेमधून जरी तुम्ही लक्ष दिलं, शाळा क्लास या दोन्ही गोष्टींमध्ये जर तुम्ही लक्ष दिलं आणि डेलीचा थोडी प्रॅक्टिस ठेवली तर तुम्हाला हा स्कोर अचीव्ह करणं फार सरळ जाईल. पण दररोजची मेहनत करणं हे फार आवश्यक आहे. जे काय सांगशील, आत्ताच रिझल्ट लागले जेव्हा तुला कळलं की तुला 98% मिळालेत, तेव्हाच्या भावना काय होत्या? तेव्हा मला इतका आनंद झाला की माझा आनंद गगनात मावेन असा झाला. आणि पहिले तर मला अपेक्षित होतं की मला 90% मिळतील, पण 98% बघून मला फारच आनंद झाला. काय सांगशील याच्यामध्ये कुणाकुणाचं साथ तुला लाभली, कशा प्रकारचं मार्गदर्शन तुला या प्रवासामध्ये लाभलं? मला माझ्या संपूर्ण कुटुंबाने खूप साथ दिली. मला माझ्या आजी आजोबांनी, आईबाबांनी व सर्व कुटुंबियांनी फार मदत केली. म्हणजे आजी नाही तर मला सकाळी उठून अभ्यास चांगला व्हायचा म्हणून आजी मला सकाळी उठवण्यात मदत करायची. आईबाबांनी मला योग्य ते मार्गदर्शन दिलं. क्लासेसमध्ये माझी ॲडमिशन आणि सगळं जे अकॅडमिक रिलेटेड जे हे होतं ते सगळं आईबाबांनी बरोबर योग्यरित्या केल्यामुळे मी या यशावर पोचलो. शाळेबद्दल काय सांगशील, शाळेतून कसं मार्गदर्शन? शाळेने आम्हाला एकदम उत्तमरित्या मार्गदर्शन दिलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला डिटेल्स सांगितले. म्हणजे आता उदाहरणतः संस्कृतच्या पेपरमध्ये आमच्या शाळेच्या हेडमिस्ट्रेस आम्हाला शिकवायच्या. त्यांनी आम्हाला संस्कृतच्या पेपरमध्ये कुठे मायन्यूट चुका होण्यामुळे मार्क जातात ते सांगितलं आणि ते लक्षात ठेवून पेपर लिहिण्यामुळेच संस्कृतमध्ये मला 99 मिळाले. संस्कृतमध्ये तुला 99% मार्क मिळाले. तू म्हणतोस तुझ्यासारखे अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांना एक ठाणे लाईव्हच्या माध्यमातून काय संदेश दिसेल? दररोज अभ्यास करा, शाळा क्लासमध्ये लक्ष द्या आणि तुम्हाला यश मिळेल. गवगवीत यश तू प्राप्त केलेले जय. पुढे आता काय फ्युचरचा प्लॅन काय केलं, फ्युचरविषयी काय ठरवलं? आता फ्युचरमध्ये मला मेडिकलच्या लाईनमध्ये जायचं आहे, त्यामुळे मी आता नीटच्या एक्झामसाठी क्लास जॉईन केलेला आहे आणि तिकडे आता माझी तयारी सुरू झालेली आहे. नक्कीच आपण जयसोबत संवाद साधलेला आहे. भरभरून यश जायते त्याला मिळाले, त्याचे बाबा आपल्यासोबत जोडलेत. सर ठाणे लाईव्हमध्ये आपलं स्वागत. भरभरून यश जे आहे ते जयने मिळवले, कशा प्रकारचा आनंद एक वडील म्हणून तुम्हाला आता होतो? एक वडील म्हणून मला त्याचा अभिमानच आहे. आणि बेसिकली त्यांनी ज्या डेडिकेशननी 10वीचा अभ्यास केला किंवा तो ज्या यांनी त्यांनी फॉलो केलं क्लासमध्ये शाळेमध्ये शिकवलेलं, त्याच्यामुळे हे सगळं त्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर मला हेही सांगायला आवडेल इथे की तो तबल्याच्या क्लासलाही 10वी चालू असताना सुरुवातीला जात होता आणि तर त्याच्यातही त्यांनी 3 परीक्षा पास केल्या आणि त्याचंही बेनिफिट त्याला ह्या परीक्षेत नक्कीच मिळालेलं आहे. आणि सगळ्या ॲक्टिव्हिटीज करून म्हणजे अभ्यास नियमित करून त्याने मिळवलं ही मोठी गोष्ट आहे यासाठी. नक्की ज्याच्या बाबांसोबत संवाद साधलेला आहे, आपण आई आपल्यासोबत जोडल्यात. विनीताताई काय सांगाल, भरभरून यश तुमच्या लेखाने मिळवलं, एक तुमचं नाव मोठं केलंय, काय कशा भावना एकंदरीत? मला विश्वास बसत नाही पण त्याची खूप मेहनत आहे. आणि तुमच्यासारखे अनेक पालक आहेत, त्यांना एक काय ठाणे लाईव्हच्या माध्यमातून छोटंसं आवाहन करायला? तुमच्या मुलांना सपोर्ट करा बस. नक्कीच अक्षरशः या माऊलीच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत. आपण आजोबांसोबत संवाद साधणार आहोत, त्याचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एकच आनंद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. बाबा कशा प्रकारचा आनंद होतोय आपल्या नातवाने एवढं मोठं नाव आपलं केलंय? त्यांनी जे काही आत्ता म्हणजे जे यश प्राप्त केलं ते फारच छान आहे आणि ते करण्यामागे त्याची मेहनत आहे, त्याच्याशिवाय काय झालं नाही. मी प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा महत्त्वाचा विषय आहे की आपलं कॉन्ट्रीब्युशन नसेल तर तुम्ही कुठलेही क्लास लावा काही करा, काही होणार नाही. तुम्हाला मुख्य स्वतःच इनिशिएटिव्ह पाहिजे आणि ते केल्याशिवाय साध्य होणार नाही हे पक्क आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचं स्वतःचा इनिशिएटिव्ह पाहिजे असं आजोबा म्हणालेत. या सगळ्या प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या आजी आपल्यासोबत जोडल्यात. आजी तुम्ही जयला रोज सकाळी उठवत होतात, काय वाटतंय भरभरून यश त्याने प्राप्त केलं? अक्षरशः आईला जर पाहिलं तर त्यांना आपले अश्रू जे आहेत ते अनावरण झाले. एकच आनंदाचं आणि भावनिक वातावरण तुमच्या संपूर्ण जोशी कुटुंबियांसाठी आज झालेलं आहे. काय आहे, आम्ही मी त्याला रेग्युलर अमुक वाजता आजी उठव गजर वाजला की मी त्याला प्रामाणिक अगदी उठलाच पाहिजे असं म्हणून मागे लागून जरी म्हणायचा आजी आजा थोडा वेळ नाही, तुला उठलंच पाहिजे, तुला आत्ता अभ्यास आणि करायचं आहे ना म्हणजे उठलं पाहिजे. आणि त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला अभ्यासातलं नेमकं काय आहे याची त्याला मनापासून
बुद्धीमुळे किंवा काय जाणीव होत होती, आणि तो जे काही करेल त्यातलंच त्याला बरोबर परीक्षेला आलेलं आहे. म्हणजे त्याच्या अभ्यासाची पद्धत ही फार चांगली होती आणि योग्य वाटली मला. कारण म्हणायचा तो की आजी हे मी केलं ना, मला आज आलं आणि मला बरोबर सगळं उत्तर देता आलं, लिहिता आलं, त्याची ही अचूक सवय फार चांगली आहे. की कुठलं महत्त्वाचं आहे आणि आपण काय घ्यावं ही नक्कीच. आपण कुटुंबियांसोबत संवाद साधलेला जे कसं वाटतं आता एकंदरीत एक भावनिक वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. आई बोलताना अक्षरशः आईला विश्वास बसत नाही. कसं वाटतं तुला? मला या सगळ्यावरनं खूप आनंद झाला. मला ह्याच्यातून जास्त आनंद मिळाला की माझे परिवारजन सगळ्यांना खूप आनंद झाला. म्हणजे मला मार्कांची अपेक्षा होती, बाबा मला कायम म्हणायचे की अजून मार्क मिळाले पाहिजेत, थोडा अभ्यास कर. त्यामुळे बाबांनी मला खूप मोटिवेट केलं. आजोबा माझे गणित, सायन्स, हिस्ट्री, ज्योग्राफी या विषयामध्ये आजोबा माझी उरल वगैरे घेऊन किंवा मला गणित चेक करून मला मदत करायचे. त्यामुळे हे जे यश आहे ते मला सगळ्या कुटुंबियांच्या मदतीने मिळालं आहे, जे एकट्याने मिळवणं शक्य नव्हतं. नक्कीच जय जोशी, या विद्यार्थ्यासोबत आपण संवाद साधला, त्यांनी 98% मार्क मिळवलेत आणि बोलता बोलता तो म्हणाला की हे यश माझ्या एकट्याचं नाही तर संपूर्ण कुटुंबाची यामागे असणारी ही लगबग आहे. आणि त्याच्यानंतरच जे आहे ते त्यांना या ठिकाणी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो की एकच संपूर्ण कुटुंब जर बघितलं तर एक भावनिक वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे. ताई कसं म्हणजे एकंदरीत हे होतं की हा अभ्यास करायचा, तुम्ही कशाप्रकारे त्याच्या मागे लागायचे, त्याच्याकडनं काम करून अभ्यास करून घ्यायचे? तो करायचा अभ्यास, पण त्याला तो अभ्यास करायचा नाही असं नाही, पण त्याला सांगायला लागायचं थोड्याफार प्रमाणात. तो त्याची त्याची तयारी आहे असं सांगायचं, पण आपल्याला वाटायचं ती तयारी नाही आहे त्याची किंवा कमी पडती अशा ह्याच्यात ते वाटायचं. पण तो आपल्याला माहिती नाही तो काय नक्की करतो, पण त्याची त्याची तयारी पूर्ण तयार असायची कायम. नक्कीच. पुढे कसं कशा प्रकारचं सगळं ठरवलंयस तू? आता वेळेचं नियोजन करून तू एवढं भरभरून यश तर प्राप्त केलंस, पण आता भविष्याच्या दृष्टीने या सगळ्या बाबतीत काय ठरवलंयस? म्हणजे आता मला मेडिकलच्या ह्याच्यात जायचं आहे, त्यामुळे आता मेडिकलला इतका अभ्यास करून पुरणार नाही एवढी मला जाणीव आहे. म्हणजे आता म्हणजे जर तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे पुढे, दहावी हे कुठच्याही क्षेत्रात जाण्यासाठी हा पाया आहे. त्यामुळे दहावीमध्ये तुम्हाला फक्त अभ्यास करून घ्यायची सवय लावायची आणि परफेक्ट टेक्निकने अभ्यास करण्याची एक जी मेथड म्हणतात ती तुम्हाला शिकून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पहिले अभ्यासाशी आपलं मन तनमनधन एक करून त्यावेळी ज्या म्हणजे आता मी अभ्यास करायचो तेव्हा मी एका वेळेला जास्तीत जास्त अर्धा तास किंवा एक तास बसायचो. तेव्हा मी अर्धा तास किंवा एक तास बसायचो आणि त्यावेळेमध्ये पण मी फक्त अभ्यासाचा विचार करायचो. नंतर भले मी खेळायचो, मोबाईल बघायचो, बरेच विरंगुळे केले, पण तरीसुद्धा मी अभ्यास जेव्हा करायचो तेव्हा दुसऱ्या गोष्टीचा विचार नाही करायचा. हे एकच. आफ्टर कोविड जरा असेल म्हणजे कारण कोविडमध्ये सगळं काही अभ्यासक्रम सोपा होता आणि आत्ताचा जो अभ्यासक्रम होता तो त्या मनाने थोडाफार कठीण होता, तर या सगळ्याच्यामध्ये कशाप्रकारे सर्व्हाइव्ह केलं असतो? अभ्यासक्रम हा कठीण होता हे तुमचं खरं आहे, पण माझे जे शिक्षक मंडळी आहेत शाळेतले, क्लासमधले, आता उदाहरणतः आमचे क्लासमधले हर्षल सर म्हणून, त्यांनी मला गणितामध्ये जे कळत नव्हतं ते अगदी सोप्या शब्दात सांगितलं, ज्यामुळे मला गणितामध्ये चांगले मार्क मिळाले. शाळेमधल्या त्या संस्कृतच्या अस्मिता मोहिले म्हणून ज्या आहेत त्यांच्यामुळे मला संस्कृतमध्ये पण चांगले मार्क मिळाले. असेच सगळे शिक्षकांनी पण माझ्याकडनं मेहनत करून घेतली, मी मेहनत केली आणि मला यश मिळालं. आजोबांनीही तुला या सगळ्या प्रवासामध्ये खूप सहकार्य केलं. आपण पुन्हा एकदा आजोबांकडे येणार आहोत. बाबा काय सांगाल तुम्ही, त्यांना या अभ्यासक्रमामध्ये अत्यंत मोलाचं सहकार्य केलं होतं, कोणता विषय तुम्हाला जास्त त्याला पटवून देण्यात सहकार्य आवडत? जास्त म्हणजे मला जे म्हणजे मला माहीत असलेले विषय होते म्हणजे गणित आणि सायन्स, त्या बाबतीत मी हे करायचो. बाकी त्याचं संस्कृतची काही उजळणी त्याला करून द्यायची असेल तर तो काय पाठ केलं आहे ते त्याचं घ्यायचं, अशा रीतीने पुढे जात होतो. पण मेन गणित आणि सायन्स या विषयात मला माहिती असलेले आयटम मी त्याला व्यवस्थित समजून सांगितले. नक्कीच जयने भरभरून यश प्राप्त केलं. तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये त्यांनी काय व्हावं, एक आजोबा म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून? आम्ही त्याच्याकडनं अपेक्षा हीच करतो की त्यांनी जे काही ठरवल्याने की कमीत कमी डॉक्टर व्हायचं, त्याच्यात स्पेशलायझेशन करायचं, त्यासाठी आमचं पुढे त्याला सगळ्या रीतीने सपोर्ट राहणारच आहे. मार्गदर्शन, आर्थिक सगळं सपोर्ट आमचा राहीलच. नक्कीच आपण जोशी कुटुंबियांसोबत या ठिकाणी संवाद साधलेला आहे आणि एकच आनंदाचा आणि एक भावनिक
नातं जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतं. एकच त्यांच्यामध्ये एक उत्साह आणि आनंद पाहायला मिळतो आहे. आणि जयने जे आहे ते 98% मार्क मिळवत 10वीमध्ये भरभरून यश मिळवलं आणि ठाण्याच्या शिरापेचाच जो आहे तो मानाचा तुरा जो आहे तो रोवला आहे. अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी ठाणे लाईव्हच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.